वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जी की जे जे जी 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 वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जी की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी सर्वप्रथम वीर शिरोमणी महाराणा प्रताप जी यांच्या चरणी नतमस्तक होतो छत्रपती शिवराय ज्यांनी देव देश आणि धर्मा करता आम्हाला लढाला शिकवलं त्यांना मानाचा मुजरा करतो आणि ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने छत्रपती संभाजी नगर मध्ये हा संपूर्ण जो क्षत्रिय जनसागर या ठिकाणी उपस्थित झालाय या क्षत्रिय जनसागराला नमन करतो आज ही अत्यंत सौभाग्याची गोष्ट आहे की या देशाचे कणखर कर्मठ आणि पोलादी संरक्षण मंत्री आमच्या सर्वांचे नेते आदरणीय राजनाथ सिंहजी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय राजनाथ सिंहजींच मनापासून स्वागत करतो लवकरच आपले लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी पोचणार आहेत आणि ते येतपर्यंत नाईट वॉचमनची भूमिका पण मीच वठवणार आहे आपले लाडके रावसाहेब पाटील दानवे भागवतजी कराड अतुलजी सावे अंबादासजी दानवे हरिभव नाना बागडे आमचे मित्र जयकुमारजी रावल नारायणजी कुचे प्रशांतजी बम श्वेताताई महाले किशोरप्पा पाटील उदयसिंगजी राजपूत कृपाशंकर सिंहजी चंद्रकांतजी खैरे उत्तमसिंगजी पवार सुजित सिंग ठाकूर सकल राजपूत समाजाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझ्या क्षत्रिय भगिनी आणि बंधूंनो मघाशी जेव्हा तुम्ही सगळे उभे होते और ये सारी की सारी भगवी पताकाए जब हवा में लहरा रही थी तो मेरे आंखों के सामने वो दृश्य आया जब हल्दी घाटी के मैदान में महाराणा प्रताप सिंह जी बोल वीर शिरोमणि महाराणा प्रताप सिंह जी की महाराणा प्रताप सिंह जी की महाराणा प्रताप सिंह जी की, की। और इसलिए मैं ये कह रहा था कि जब आप सारे लोग हाथ में भगवी पताका लेकर खड़े थे तो मेरी नजर के सामने वो नजारा घूम गया जब हल्दी घाटी के मैदान में चेतक पर सवार होकर महाराणा प्रताप सिंह जी वहां पर इसी प्रकार से भगवान ध्वज लेकर लड़ने के लिए तैयार थे और देश धर्म की लड़ाई लड़ने के लिए सारे के सारे आतुर थे तेज चित्रास माझ्या समोर तुम्ही पुन्हा एकदा जागृत केलं आणि म्हणून या भगव्या करता, मी तुमचे मनापासून आभार मानतो आज खरं म्हणजे फार काळ बोलायचं नाही आहे पण या ठिकाणी इतका मोठा हा जनसमुदाय पहिल्यांदाच आमचा क्षत्रिय समाज इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला आणि तसही या देशाच्या इतिहासामध्ये आमच्या क्षत्रिय समाजाचं जे योगदान आहे ते कोणी नाकारू शकत नाही ते कोणी विसरू शकत नाही जेव्हा जेव्हा या देशावर आक्रमण झालं देव देश आणि धर्म वाचवण्याकरता हाच क्षत्रिय समाज मैदानात उतरला आणि आपल्या जीवाची बाजी लावून प्रसंगी त्या ठिकाणी आपला देह गेला तरी चालेल पण भगव्याची शान जाणार नाही अशा प्रकारे लढणारा हा आमचा समाज आहे आणि खरंय मग अशी जयकुमारजी सांगत होते की स्वातंत्र्यानंतर या समाजाला अनेक अडचणींचा सामना त्या ठिकाणी करावा लागतो आहे आणि म्हणून समाजाच्या अनेक अपेक्षा देखील आहे आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्री महोदय खर तर पहिलं काम हे केलं पाहिजे की आमच्या समाजासमोर जे, आम समाजा जे भामटा शब्द लागलेला आहे तो बदलून टाकला पाहिजे मुख्यमंत्री महोदय आपण हा शब्द बदलण्याकरता या ठिकाणी राज्य सरकार पासन केंद्र सरकार पर्यंत सगळ्या प्रकारच्या प्रक्रिया पूर्ण करू पण कुठल्याही राजपूताला यापुढे शब्द लागणार नाही अशा प्रकारचा या ठिकाणी निर्धार आजच्या या निर्धार सभेतनं आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे अरे हा लढवाई आहे हा प्रसंगी जीव देणार आहे याला भामटा म्हणणं यापेक्षा मोठी भामटेगिरी काही असूच शकत नाही आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदय आपण या ठिकाणी आहात आपण या वेळेसच्या बजेटमध्ये अनेक समाजांकरता आर्थिक विकास महामंडळ तयार केलाय आणि माझी आपल्याला विनंती आहे आपण आदेश कराल आणि आपण घोषणा कराल तर या समाजाकरता देखील त्यांची जी मागणी आहे अजून टाळ्या वाजवू नका घोषणेचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे त्यांनी घोषणा केली तर टाळ्या वाजवा पण मला विश्वास आहे तुमच्या सगळ्यांवर मुख्यमंत्र्यांचं प्रेम आहे त्यामुळे आज ती घोषणा निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे काळजी करू नका मुख्यमंत्री नक्कीच ती घोषणा करतील आज खर तर अनेक मागण्या आपण या ठिकाणी केल्या आहेत पण मला सांगितलं पाहिजे की आता नुक्तच पुन्हा एकदा कुठल्या महापुरुषांची जयंती सरकारनं साजरी करायची या संदर्भातला आदेश आपल्या या नवीन सरकारनं जाहीर केला आणि आम्ही सांगितलं वीर महाराणा प्रताप सिंहजी यांची जयंती ही सरकारच साजरी करेल आणि मंत्रालयामध्ये देखील ही जयंती या ठिकाणी साजरी करण्याचा निर्धार हा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो यासोबत आज आपल्या समाजाकरता वेगवेगळ्या योजना या आपण चालवतो हो, आहोत मी खरं म्हणजे आपल्याला सांगू इच्छितो आपल्या समाजाकरता वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती या महामंडळाच्या माध्यमात काही निधी देखील आपण देतोय आपण या करता घरांची व्यवस्था देखील करतोय त्याचप्रमाणे उच्च शिक्षणाकरता देखील परदेशातली स्कॉलरशिप देतोय पण दुर्दैवाने क्षत्रिय समाजापर्यंत याचा फायदा कमी पोचतोय आणि म्हणून क्षत्रिय समाजाला याचा फायदा मिळेल अशा प्रकारच्या व्यवस्था या याच्यामध्ये आम्ही तयार करू जेणेकरून त्यांना त्यातनं वंचित राहावं लागणार नाही हा देखील या निमित्ताने निर्धार मी आपल्या सर्वांसमोर व्यक्त करतो आणि वेगवेगळ्या ज्या योजना आपण या ठिकाणी सांगितल्यात मागण्या केल्यात खरं म्हणजे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना बोलायचं आहे आणि राजनाथ सिंहजी यांना ऐकण्याकरता आपण आलो म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात येत्या पंधरा दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर मी स्वतः आपली बैठक लावीन सकल राजपूत समाजाला आम्ही त्या ठिकाणी बोलू आणि या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या संदर्भातला निर्धार हा आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण करू आज आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित झालात आणि आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि क्षत्रिय समाजाने ही भगवी पताका अशीच उंच ठेवावी एवढीच विनंती करून माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राणा प्रताप सिंह